मित्रांनो दुर्वांबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा आपण बाप्पांना दुर्वा अर्पण करतो बापांची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी दुर्वा त्यांना अर्पण करत असतो तर ह्या दुर्वासुद्धा आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला हितकर आहेत उपयोगाचे आहेत काही वेगवेगळे असे त्रास आहेत आजार आहेत त्यामध्ये दुर्वांचा वापर आपण करू शकतो तर अशा कोणत्या कंडिशन्स आहेत त्यामध्ये दुर्वा आपल्याला उपयोगी पडू शकतात त्याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत दुर्वांचा वापर कसा करायचा हे समजून घेण्याआधी आपण दुर्वांचे गुणधर्म पाहूया दुर्वा ह्या तुरट चवीच्या आणि मधुर चवीच्या असतात म्हणजे गोड आणि तुरट अशा प्रकारची चव ही हो दुर्वांची असते दुर्वा पित्त कमी करणारे आहेत बघा मित्रांनो बाप्पांच्या शरीरामध्ये जेव्हा उष्णता वाढली होती तर ती कमी करण्यासाठी त्यांना दुर्वा ह्या प्राशन करायला दिल्या गेल्या आणि त्यानंतर त्यांच्या ते शरीरातली पोटातली उष्णता जी आहे ती कमी झाली तर याचा अर्थ काय होतो की दुर्वा ह्या पित्त कमी करणाऱ्या आणि उष्णता कमी करणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला काही वेगवेगळ्या उष्णतेच्या संदर्भात होणाऱ्या आजारांमध्ये दुर्वा उपयोगी पडतात कशा उपयोग करायचा त्याचं ते आपण बघूया त्यानंतर दुर्वा अधिक तहान लागत असेल तर उपयोगी पडतात तोंडाची चव गेलेली असेल तर दुर्वा आपल्याला उपयोगी पडू शकते वांती होत असेल उलट्या होत असतील तर आपल्याला दुर्वा उपयोगी पडतात आपल्याला चक्कर येत असेल भोवळ येत असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण दुर्वा वापर दुर्वांचा वापर करू शकतो दुर्वा ह्या कफ आणि पित्त हे दोन दोष कमी करणाऱ्या आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितले आहेत तर अशा पद्धतीने दुर्वांचे गुणधर्म हे आपल्याला सांगितले आहेत आणि त्याचा वापर आपण करून घ्यायचा आहे तर महत्त्वाचा जो पहिला गुणधर्म दुर्वांचा आहे तो म्हणजे पित्त कमी करणं त्यामुळे मित्रांनो अम्लपित्तसारख्या व्याधीमध्ये दुर्वांचा चांगला फायदा हा होताना दिसतो बघा अम्लपित्ताचे दोन प्रकार आहेत एक ॲसिडिटी अशी असते की ज्यामध्ये आपली पचनशक्ती आपली अग्नी बिघडलेली असते आणि दुसरी जी ॲसिडिटी असते त्याच्यामध्ये पचनशक्ती न बिघडता फक्त पित्तच वाढलेलं असतं तर ज्या ॲसिडिटीमध्ये तुमची अग्नी बिघडलेली आहे पचनशक्ती बिघडलेली आहे अशावेळी तुम्ही दुर्वांचा रस कोथिंबीरचा रस आणि थोडीशी सुंठ पावडर त्याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने हे मिश्रण करून घेऊ शकता बघा जेव्हा आपली पचनशक्ती बिघडते आणि आपल्याला ॲसिडिटी होते त्यावेळी काय होतं काय लक्षणं येतात जर जर की आपल्याला भूक व्यवस्थित लागत नाही आंबट पाणी असं घशाकडे यायला लागतं पोट फुगल्यासारखं वाटायला लागतं आणि पोटामध्ये जळजळ होते काही खाल्लं की अन्न जे आहे ते वरतीवरती यायला लागतं तर अशा प्रकारचं जर लक्षण तुम्हाला असेल तर अशावेळी काय करा तुम्ही दुर्वांचा रस काढा साधारणपणे एक चमचाभर दुर्वांचा रस काढायचा त्यामध्ये एक चमचा कोथिंबीर कोथिंबीर बघा आपल्याकडे असते अवेलेबल तर ती कोथिंबीरचा रस एक चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये पाव चमच्यापेक्षा पण कमी प्रमाणामध्ये सुंठ पावडर टाकायची आणि असं हे मिश्रण तुम्ही दुपारी आणि रात्री जेवायच्या आधी एक पाच ते सात दिवस घेतलात तर पचनशक्ती बिघडल्यामुळे होणाऱ्या ॲसिडिटीमध्ये अतिशय चांगला फायदा हा होताना दिसतो आता दुर्वांचा रस कसा काढायचा दुर्वा आणायच्या बघा दुर्वा इझिली अवेलेबल आजूबाजूला तुमच्या असणारच आहेत तर ह्या दुर्वा घेऊन यायच्या स्वच्छपैकी त्या धुवायच्या मिक्सरला फिरून घ्यायच्या मिक्सरला फिरवल्यानंतर त्याची एक पेस्ट तयार होते मग ती रुमालामध्ये घेऊन पिळून त्याचा तुम्ही रस जो आहे तो काढू शकता एक पाच ते दहा एम एल ते वीस एम एल इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही दुर्वांचा रस जो आहे तो सेवन करू शकता आधी सुरुवातीला तुम्ही अर्धा चमचा घ्या नंतर मग तुम्हाला सूट होत असेल की मग त्याची मात्रा तुम्ही एक चमचा दीड चमचा दोन चमचे दोन चमचे इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही दुर्वांचा रस जो आहे तो सेवनसुद्धा करू शकता एक पाच ते सात दिवस तुम्ही हा दुर्वांचा रस जो आहे तुमची लक्षणं कमी करण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला उपयोगी पडू शकतात तर पचनशक्ती बिघडल्यामुळे असणारी जी ॲसिडिटी आहे त्यामध्ये दुर्वांचा रस कोथिंबीरचा रस आणि थोडीशी त्याच्यामध्ये सुंठ पावडर असं मिक्स करून मिश्रण तुम्ही दुपारी रात्री जेवायच्या आधी घेताय तर निश्चितपणे तुम्हाला पचनशक्ती बिघडल्यामुळे होणाऱ्या ॲसिडिटीमध्ये अतिशय चांगला फायदा हा होताना दिसतो दुसऱ्या प्रकारची ॲसिडिटी जी असते त्याच्यामध्ये काय असतं की पचनशक्ती ही नॉर्मल असते पचनशक्ती बिघडलेली नसते उलट पेशंट म्हणतो की मला भरपूर भूक लागते दोन दोन तीन तीन तासाने मला खावंसं वाटतं तर ही जी ॲसिडिटी असते त्यामध्ये पित्त जास्त वाढलेलं असतं दा उष्णता जास्त वाढलेली असते त्याच्यामुळे पेशंटला दाह होतो पोटामध्ये जळजळ करते अन्न वर अशा पेशंटमध्ये येत नाही आणि अशा पेशंटला मोशनसुद्धा क्लीन होत असते साफ होत असते तर अशावेळी काय करायचं दुर्वांचा रस घ्यायचा दोन चमचे साधारणपणे आणि त्यामध्ये खडीसाखर टाकायची खडीसाखर असते ना ती ही साधारणपणे एक पाव चमचा खडीसाखर मिक्स करायची आणि असं मिश्रण जे आहे ते सकाळी दुपारी रात्री तीन टाईम जर जेवायच्या आधी घेतलं गेलं तर निश्चितपणे जो पित्तामुळे सिंपल प्लेन पित्तामुळे होणारी जी ॲसिडिटी आहे त्यामध्ये अतिशय चांगला फायदा हा होताना दिसतो बघा अनेक जणांच्या डोक्यामध्ये उष्णता वाढते काही जणांना बघा चिडचिड भरपूर होत असते राग भरपूर येतो आणि त्यांच्या टाळूवर असा हात लावला ना की टाळू एकदम गरम लागते तर अशा व्यक्तींनी दुर्वांचा रस जर सेवन केला तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो आणि तसंच अशा व्यक्तींनी दुर्वांचा रस जो आहे ना तो जर नाकामध्ये टाकला त्याला आयुर्वेदामध्ये नस्य असं म्हणतात तर नस्य केल्याने सुद्धा मस्तिष्कामध्ये आपल्या डोक्यामध्ये जी उष्णता वाढते आहे ती कमी होण्यामध्ये फायदा होतो तसंच दुर्वांचा लेपसुद्धा तुम्ही लावू शकता काही म्हणतात बघा की मला झोप लागत नाही डोक्यामध्ये माझ्या उष्णता वाढलेली आहे मला झोप लागत नाही अशावेळी दुर्वांची पेस्ट करून त्याचा लेप तुम्ही असा वरती टाळूच्या इकडे असा लावू शकता दुर्वा आणायच्या दुर्वा आणून त्या मिक्सरला फिरून घ्यायच्या त्याची पेस्ट करायची आणि आपण पेस्ट म्हणजे एक लुगदी किंवा चटणी टाईप बनवायचं आणि ती अशी डोक्यावर थापून ठेवायची अर्धा पाऊन तास तसंच शांत बसायचं अशा पद्धतीने जर तुम्ही दुर्वांचा लेप जर तुमच्या टाळूला जर लावलात तर डोक्यातली टाळूची जी उष्णता जर तुमची वाढलेली असेल तर ती कमी होण्यामध्ये तुम्हाला चांगला फायदा हा होऊ शकतो काही बघा अल्कोहोल घेणारे पेशंट असतात आधी काही लोक दारू जास्त पितात आणि दारू अधिक पिल्यामुळे काय होते की त्यांच्या शरीरामध्ये उष्णता भयंकर वाढलेली असते आणि असे व्यक्ती चिडचिड भरपूर करतात तर अशा व्यक्तींनीसुद्धा दुर्वांचं सेवन केलं दुर्वांचा रस जर घेतला तर निश्चितपणे त्यांच्या शरीरातली उष्णता कमी होऊ शकते तसंच त्या दुर्वांचा लेपण तुम्ही जर डोक्याला केलात तर डोक्यामधली उष्णता सुद्धा कमी होण्यामध्ये चांगला फायदा हा होऊ शकतो बघा काही जणांना डोक्यामध्ये उष्णता वाढल्यामुळे नाकामधून रक्तस्राव होतो त्याला एपिस्टॅक्सिस असं म्हणतात आयुर्वेदामध्ये त्याला नासागत रक्तपित्त असं म्हणतात अशी कंडिशन असेल तर त्यावेळीसुद्धा दुर्वांचा रस जो आहे तो दोन दोन थेंब चार चार थेंब जर नाकामध्ये टाकला गेला तर निश्चितपणे त्या ठिकाणी जे रक्त जात असतं ते कमी होण्यामध्ये त्याचं स्तंभन होण्यामध्ये चांगला फायदा होतो तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही जरूर लगेच चटकन नाकामध्ये लहान मुलांच्या बघा किंवा मोठ्या व्यक्तींच्या ब्लड प्रेशर वाढल्यामुळे वगैरे नाकातून रक्त यायला लागतं तर अशावेळी चटकन दुर्वांचा रस एक दोन थेंब चार थेंब जर नाकामध्ये टाकलं आणि थोडासा बर्फाने जर शेक दिला तर निश्चितपणे नासागत रक्तपिकतं घुळणा फुटणे किंवा एपिस्टॅक्सिस या कंडिशनमध्ये चांगला फायदा होताना दिसतो काही महिलांना बघा मायग्रेनचा त्रास असतो आणि त्यामध्ये डोकेदुखी असते आणि डोकेदुखीबरोबर पित्ताचा सुद्धा त्रास असतो काही महिलांमध्ये पित्त वाढल्यामुळे डोकेदुखी होत असते उष्णता अधिक झाल्यामुळे डोकेदुखी होत असते तर अशा प्रकारच्या डोकेदुखीमध्ये ज्या डोकेदुखीमध्ये उष्णता अधिक वाढलेली आहे आणि उष्णता वाढल्यामुळे डोकं आहे अशा कंडिशनमध्ये तुम्ही दुर्वांचा लेप जर तुम्ही कपाळाला जर लावलात तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा हा त्या ठिकाणी होऊ शकतो निश्चितपणे हा उपाय जो आहे तो करून बघण्यासारखा आहे काही जणांना उष्णता पोटामध्ये वाढल्यामुळे वांत्यासुद्धा होतात बघा उलट्या होतात सारख्या सारख्या तर अशा कंडिशनमध्ये दुर्वांचा रस जो आहे तो त्यांना उपयोगी पडू शकतो पित्त वाढल्यामुळे उष्णता वाढल्यामुळे जर तुम्हाला उलट्या होत असतील तर अशा वेळी रस एक चमचा दोन चमचा या प्रमाणामध्ये तुम्ही खडीसाखर टाकून किंवा आवळ्याच्या रसाबरोबर किंवा आवळ्याच्या पावडरबरोबर तुम्ही सेवन करू शकता दुर्वांचा रस घ्यायचा दोन चमचे त्याच्यामध्ये थोडीशी खडी टाकायची आणि सकाळ दुपार रात्री तीन टाईम अशा पद्धतीने घेऊ शकता किंवा दुर्वांचा रस दोन चमचे आणि सोबत एक पाव चमचा आवळा जो असतो त्याची पावडर मार्केटमध्ये मिळते ती पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही पाण्याबरोबर ते घेऊ शकता तसंच काही महिला असतात बघा गरोदर स्त्रिया असतात प्रेग्नंट वुमन असतात त्यांना दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये प्रचंड उलट्या चालू होतात बरोबर तर अशा सुद्धा तुम्ही अगदी कमी प्रमाणामध्ये प्रेग्नंट प्रेग्नन्सीमध्ये दुर्वांचा रस हा अधिक प्रमाणामध्ये नका घेऊ एक अर्धा एक चमचा या प्रमाणामध्ये जर तुम्ही दुर्वांचा रस काही दिवस पाच दिवस दहा दिवस जर घेतलात तर निश्चितपणे ह्या ज्या प्रेग्नन्सीमध्ये ज्या उलट्या होतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगला फायदा हा होऊ शकतो दुर्वांचा लेप हा त्वचेवर येणाऱ्या ॲलर्जीमध्ये सुद्धा करता येतो काही जणांना बघा त्वचेवर गांधी येतात अंगावर लालसर असे चट्टे येतात आणि त्या ठिकाणी खाज निर्माण होते आणि तसंच त्या ठिकाणी दाह पण असतो जळजळ पण असते तर ज्यावेळी तुम्हाला त्वचेवर असे चट्टे येतात आणि त्या ठिकाणी जळजळ अधिक प्रमाणामध्ये जाणवते त्यावेळी तुम्ही दुर्वांचा लेपन दुर्वांचा लेप जो आहे तो त्या ठिकाणी करू शकता काय करायचं दुर्वा घ्यायच्या त्याची पेस्ट मगाशी मी सांगितल्याप्रमाणे बनवायची आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची एक तीन चार चमचे दुर्वांची पेस्ट घ्यायची एक दोन चमचे त्याच्यामध्ये हळद मिक्स करायची आणि असं हे जे मिश्रण आहे ते तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या त्वचेवर गांधी आलेले आहेत लातडं आलेली आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जळजळ होते खाज येते अशा प्रकारची कंडिशन आहे त्या ठिकाणी तुम्ही दुर्वांचा लेपनसुद्धा जर केलात तर निश्चितपणे तुम्हाला चांगला फायदा हा त्या ठिकाणी होऊ शकेल अनेक जणांना बघा तळपायांची आग होते तळपाय जळजळतात त्या ठिकाणी दाह जाणवतो आणि इस्पेशली रात्रीच्या वेळी ही तळपायांची आग अधिक होते अशा कंडिशनमध्ये तुम्ही दुर्वांचा लेप तळपायानं लावू शकता मग असे मी सांगितल्याप्रमाणे दुर्वांची पेस्ट बनवायची आणि त्याचा लेप जो आहे तो तुम्ही तळपायांना लावून त्या ठिकाणी काहीतरी बांधूनसुद्धा ठेवू शकता म्हणजे तो स्थिर त्या ठिकाणी लाईल राहील एक ते दोन तास तुम्ही हा लेप जो आहे तो त्या ठिकाणी राहून द्या किंवा लेप लावून तुम्ही झोपूसुद्धा शकता नाही जमलं तर तुम्ही लावा तासभर ठेवा आणि तो लेप जो आहे तो काढून मग नंतर झोपू शकता तर असा जर लेप लावला गेला तर तळपायांची आग तळपायांची आग ही काही वेळा उष्णतेमुळे असते आणि मित्रांनो काही वेळा वातामुळे सुद्धा असते तर उष्णतेमुळे होणारी तळपायांची आग दुर्वांच्या लेपनाने अगदी चांगल्या पद्धतीने कमी करता येते तुमचेसुद्धा तळपाया जर जळजळत असतील तळपायांची आग होत असेल तर काही दिवस नक्कीच दुर्वांचा लेप त्या ठिकाणी लावून बघा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आराम पडताना दिसेल काही माता भगिनींना पोटामध्ये उष्णता वाढल्यामुळे ब्लिडिंग भरपूर होतं अंगावरून अधिक जातं किंवा पाळी लवकर येते आणि ब्लिडिंग भरपूर प्रमाणामध्ये होतं थांबत नाही तर यामध्ये काय असतं ह्यामध्ये त्या ठिकाणी गर्भाशयामध्ये गाठी निर्माण झालेल्या कि असतात किंवा गर्भाशयाचा आतला जो स्तर असतो तो वाढलेला असतो किंवा काही महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो हार्मोन्सची जे सिक्रेशन व्हायला पाहिजे स्त्राव व्हायला पाहिजे तो वेळच्या वेळी व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे ब्लिडिंग भरपूर प्रमाणामध्ये होतं तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा दुर्वांचं नस्य अगदी अतिशय उत्तम काम करतं माझ्याकडे असे बरेचसे पेशंट येतात की ज्यांना अंगावरून भरपूर जातं ब्लिडिंग होतं अशा बऱ्याचशा महिलांना मी दुर्वांच्या रसाचं नस्य करायला सांगतो आणि त्याचे फायदेसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने होताना दिसतात तर तुम्हालासुद्धा असा त्रास होत असेल तर तुम्हाला ब्लिडिंग होतं आहे अंगावरून अधिक प्रमाणामध्ये जातं तर अशावेळी तुमची जी काही ट्रीटमेंट आहेत औषधं आहेत तीसुद्धा तुम्ही कंटिन्यू करा चालू ठेवा आणि त्यासोबत दुर्वाचा रस जो आहे तो नाकामध्ये टाकायला चालू करा दुर्वांचा रस एक दोन तीन थेंब काढायचा आणि तो नाकामध्ये सोडायचा झोपायचं फ्लॅट झोपायचं आणि झोपून मग कोणाला तरी सांगायचं की ड्रॉपरच्या सहाय्याने दोन दोन थेंब माझ्या नाकामध्ये टाक आणि अशा पद्धतीने सकाळी दुपारी रात्रीच तीन टाईम एक पाच ते दहा दिवस दुर्वांचा रस जर तुम्ही नाकामध्ये टाकला तर काय होतं की आपल्या मेंदूमध्ये में जे हार्मोनचं सिक्रिशन्स व्यवस्थित करणारे एक ग्रंथी असते त्याला पिट्युटरी ग्रॅ ग्लँड असं म्हणतात तर ह्या पिट्युटरी ग्लँडवर काम होतं आणि त्यामुळे जे काही अंगारून अधिक जात असतं त्याचं प्रमाणसुद्धा कमी होताना दिसतं त्यामुळे हा सुद्धा उपाय जो आहे तो अगदी अगदी चांगला आहे परफेक्ट आहे करून बघण्यासारखं आहे जर अशी कंडिशन तुमची असेल तर नक्की करून बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने दुर्वांचे बरेचसे फायदे आपल्याला अनुभवता येतात आपल्याला करून बघता येतात नक्की तुम्ही सुद्धा करा तुम्हाला असा काही त्रास होत असेल तर यातले काही उपाय तुम्ही जरूर करून बघा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला नक्की कळवा काही तुम्हाला यामध्ये विचारायचं असेल काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून विचारू शकता मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण लाईव्ह सेशनसुद्धा घेत असतो त्यावेळी आपण उपस्थित राहू शकता तुमचे जे काही प्रश्न जे असतील ते तुम्ही लाईव्ह चॅटच्या माध्यमातून विचारू शकता त्यांना समर्पक उत्तरं ही आम्ही देऊ शकतो तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला काही डाऊट्स असतील प्रश्न असतील तर सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता तुम्ही लाईव्ह सेशन जॉईन करा त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली देत आहे बघा ती तुम्ही चेक करू शकता आणि ते सेशन जे आहे आमचं ते जॉईन करू शकता मित्रांनो आता मी तेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईल तोपर्यंत आपली रजा घेतो विश्रांती घेतो धन्यवाद